मित्रांनो आता आपण याला लावायचे ज्यांनी हाचा व्हिडिओ पाहिला नाही ते आय बटन मध्ये जाऊन पहा तुम्ही हा व्हिडिओ कसं मी बनवलो याला जे आपले चॅनल नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राइब लाईक करा चला आता याला आपण लावू मित्रांनो आज आपण या लिंबूच्या झाडाला गुटी कलम करून 2-2.5 महिने पूर्ण झालेले आहेत आज आता ह्याला मुळ्या सुद्धा भरपूर फुटलेल्या आहेत तुम्ही आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहात किती मुळ्या पडणार आहेत आता आपण याला कट करून घेऊया आणि दुसरीकडे लावूया मित्रांनो तुम्ही माझ्या आता हातात पाहत आहात तो लिंबुनीला मी गुटी कलम केलेला आहे याला आता 1.5-2 महिने झालेले आहेत पूर्ण तो आय बटनमध्ये हा व्हिडिओ देईन मी तुम्हाला तो कसा केलेला आहे काय केलेला कोणत्या पद्धत वापरलेली आहे ते तुम्ही पहा आणि मग तुमच्या लक्षात येईल आपल्याला घरच्या घरी गुटी कलम कसा करता येईल आता आपण याला लावणार आहोत जे आपल्या चॅनल नवीन असतील त्यांना चॅनलला सबस्क्राईब लाईक करा चला याला लावूया आपण आपल्याला आता या खड्डा खणून घ्यायचा आहे जास्तीत जास्त 1.5 फूट खोलीपर्यंत आपल्याला खड्डा खणायचा जेणेकरून हवानी आपला कलम हलला नाही पाहिजे हवानी जर कलम हलला तर त्याच्यामुळे तुटल्या जातात त्याच्यामुळे आपला कलम जळण्याची शक्यता असते त्याच्यामुळं खड्डा खणल्याच्या नंतर एक येळूच्या साह्याने येळू तिथं ठोकून आपला कलम बांधून घ्यायचा त्याला जेणेकरून हवा आली तरी आपला कलम हलला नाही पाहिजे आपण घेऊया खड्डा खणून
आपल्याला या खड्ड्यामध्ये हा लिंबोनीचा आपण कलम केलेला फटा व्यवस्थितपणे माती त्याच्यावर लावायची आहे आणि भुसभुशीत माती पाहिजे आपल्याला. हे पाहू शकता तुम्ही, याच्यामध्ये शेणखत ऑलरेडी होतं त्याच्यामुळे मी शेणखत टाकलेलं नाही आहे आणि याच्यात थिमिटचा वापर करायचा जेणेकरून मुंग्या लागून मुळ्या खराब होत नाहीत थिमिट टाकल्यामुळे. व्यवस्थित चोपून घ्यायचं आहे म्हणजे वारं आले की जेणेकरून झाड हललं नाही पाहिजे. तुम्हाला याचा जर व्हिडिओ पाहायचा झाला असेल कलम कसा केला, तर आय बटनमध्ये मी हा व्हिडिओ देईन. आय बटनला क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायला मिळेल. आणि जे आपल्या चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून दुसऱ्याला बी असं नॉलेज मिळालं पाहिजे. आता हाच जर आपल्याला लिंबोनी नर्सरीतून आणायची जर ठरली तर हाच 250-250 रुपये आपल्याला चार्ज द्यावा लागतो. जर आपणच घरच्या घरी जर लिंबोनीला गोटी कलम पद्धत केली तर आपल्याला तेच 250-250 रुपये आपले वाचतील आणि झटकीपट ह्याला लिंब चालू होते. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंही असेल या आपण कलम केलेल्या फाट्याला ऑलरेडी लिंब आलेले आहेत म्हणून आणि याला मुळ्या पण भरपूर येतात. आणि याच्यामध्ये काय करायचं, आता पाणी टाकल्याच्या नंतर एक ह्युमिक ॲसिड म्हणून येतं ते एक ह्या खड्ड्यामध्ये टाकून द्यायचं जेणेकरून मुळ्याचा फुटवा जास्तीत जास्त होतो ह्युमिक ॲसिडनी. मी कलम केल्याच्या नंतर यालासुद्धा ह्युमिक ॲसिड टाकलं होतं त्याच्यामुळं एवढ्या भरपूर याला मुळे आलेले आहेत. तुम्ही पाहिले बी असतील किती भरपूर प्रमाणात या कलमाला मुळे आलेले आहेत. कसा वाटला व्हिडिओ? आवडला तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. भेटू अशाच पुढल्या एका कल्पनेसह.